शेगाव मार्गावरील कालखेड फाट्याजवळ चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात तिघी जण जखमी. नोपेश्वर संस्थान येथील संत रामभाऊ बाबा पुजारी यांच्या पादुकांची विटंबना करणाऱ्यास अटक करा, भाविकांची मागणी. असलगाव येथे पाणी फाउंडेशन उपक्रमा अंतर्गत बुलढाणा उपजिल्हा अधिकारी प्रमोद सिंग दुबे यांनी केले श्रमदान. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जळगाव तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आले धरणे आंदोलन. लालफित शाही कारभारामुळे अकोट खांडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम रखडले. जामोद शेत शिवारातील सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. वीज पुरवठा सुरळीत ठेवा, जळगाव समोर येथील टिपू सुलतान ग्रुपची वीज वितरणकडे मागणी. आणि विदर्भात उष्णतेची लाट पुढील काही दिवसात कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने वर्तविला अंदाज.